मुलांनो, आज आपण उपयोजित मराठी यामधील माहिती पत्रक या भागाचा अभ्यास करणार आहोत. माहिती पत्रक हा एक जाहिरातीशी संबंधितच असलेला भाग आहे आणि उपयोजित मध्ये याचा अभ्यास करत असताना आपल्याला जीवन जगत असताना किंवा त्या ठिकाणी करिअरच्या दृष्टिकोनातून याचा उपयोग कशा पद्धतीने करता येईल या दृष्टिकोनातून सुद्धा हा भाग आपल्याला अभ्यासायचा आहे. आपल्याला माहिती आहे जगामध्ये प्रचंड अशी स्पर्धा आहे, प्रत्येक क्षेत्रामध्ये स्पर्धा दिसते. अगदी तुम्ही एखादं उत्पादन असेल ते उत्पादन असेल तर त्या उत्पादनाच्या विक्रीमध्ये स्पर्धा दिसते. त्याचबरोबर त्या ठिकाणी वेगवेगळ्या संस्था आहेत. अगदी शिक्षण क्षेत्र जरी घेतलं, राजकीय क्षेत्र घ्या, सामाजिक क्षेत्र घ्या, कुठल्याही क्षेत्रामध्ये तुम्ही गेला तर आज आपल्याला स्पर्धा प्रचंड प्रमाणात वाढलेली पाहायला दिसते. पा आणि जग सुद्धा एक ग्लोबल विलेज झालेलं आहे, म्हणजे जग आज खूप जवळ आलेलं आहे. पूर्वी असं नव्हतं, गावं स्वयंपूर्ण होती, म्हणजे काही आपल्या गरजा आहेत त्या गावातल्या गावात भागत होत्या, त्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी दूरवरती जाण्याची गरजच नव्हती. पण आज मात्र अगदी कुठलंही क्षेत्र जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये आज आपण त्या इंटरनेटच्या माध्यमातून असेल किंवा इतर काही माध्यम आहे त्या माध्यमातून पोहोचलेलो आहोत, त्यामुळे जग काय झालेलं आहे अगदी जवळ आलेलं आहे. पहा, पण साहजिकच व्यापार असेल, उद्योग असेल, त्या दृष्टिकोनातून जेव्हा आपण विचार करतो तेव्हा त्या ठिकाणी आपलं उत्पादन फक्त तयार करून चालत नाही. मी एखादी शाळा सुरू केली किंवा मी एखादी बँक सुरू केली तर ती आपल्याला पुढे चालू ठेवायची असेल, त्याच्यामध्ये ग्राहक किंवा विद्यार्थी शाळेच्या बाबतीमध्ये तर विद्यार्थी संख्या जर वाढवायची असेल तर त्या ठिकाणी आपल्याला ती शाळेची सुद्धा जाहिरात करावी लागते. एखाद्या व्यक्तीने त्या ठिकाणी एखादी बँक किंवा एखादी पतपेढी सुरू केली तर ती पतपेढी त्याच्यामध्ये आधी ग्राहकांनी आपला पैसा गुंतवावा किंवा ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी त्या ठिकाणी त्या बँकेला सुद्धा त्याची जाहिरात करावी लागते. किंवा एखादा कारखानदार असतो, तो कारखानदार सुद्धा फक्त उत्पादन करून चालेल का, एखाद्या वस्तूचं उत्पादन केल्याने त्या ठिकाणी त्याचा फायदा होणार आहे का, तर नाही. अशा वेळी त्या उत्पादनाची विक्री झाली तरच त्याला फायदा होणार आहे. पण ही विक्री व्हायची असेल तर आपल्याला त्या ठिकाणी जाहिरात ही करावी लागते. अगदी जाहिरात हा काही नवीन प्रकार आहे असं नाही. पा अगदी प्राचीन काळापासून आपण पाहिलं तर वेगवेगळ्या माध्यमातून विविध प्रकारे विविध घटकांची जाहिराती केली जात होती. आज देखील आपण खेड्यापाड्यामध्ये पाहतो त्या ठिकाणी आईस्क्रीमचा गोळा विकणारे वगैरे असतात किंवा तिथे पाव विकणारे, खारी विकणारे वगैरे असे फिरतात किंवा इतर काही विक्रेते असतात. आज देखील मोठमोठ्याने ओरडून ते त्या ठिकाणी आपल्या मालाची जाहिरात करतात, म्हणजे लोकांना आकर्षित करण्यासाठी ते ओरडत असतात. का तो एक भाग झाला. पण अलीकडच्या काळामध्ये हे क्षेत्र इतकं विस्तारलेलं आहे की अगदी इंटरनेटच्या माध्यमातून सुद्धा आपण मोठ्या प्रमाणात जाहिरात करू शकतो. वर्तमानपत्रे आहेत, दूरदर्शन आहे, टीव्ही सॉरी रेडिओ आहे किंवा इंटरनेट असेल, मग ते इंटरनेटवरील विविध गोष्टी असतील. अगदी युट्यूबचा एखादा चॅनल पाहायचा म्हटलं तरी आपल्याला मध्ये मध्ये जाहिराती अलीकडे दिसतात. का तर अशा पद्धतीने हे जाहिरातीचं महत्व इतकं वाढण्याचं कारण काय आहे, तर त्याच्या मागचं कारण आहे ते म्हणजे स्पर्धा. आता तुम्ही म्हणाल माहिती पत्र शिकवताय आणि जाहिराती काय बोलतात मॅडम, तर जाहिराती हा भाग जवळजवळ माहिती पत्राशी संलग्न असाच आहे किंवा माहिती पत्राचीच एक जाहिरातीचीच एक पुढची पायरी म्हटलं तरी चालेल किंवा एक प्रकार हा माहिती पत्रक असं आपल्याला सांगता येईल. म्हणून मला हे जाहिराती संबंधात बोलावं लागतंय. पा तर आता उत्पादन निर्माण करणारा एखादा उत्पादक असतो, तो त्याच्या उत्पादनाची विक्री होण्यासाठी त्याला ती जाहिरात करावी लागते. कारण लोकांना आपल्याकडे काय आहे किंवा आपण काय देऊ शकतो हे माहिती पडल्याशिवाय ते लोक घेणार नाहीयेत. आणि आज इतकी स्पर्धा आहे की कित्येक उत्पादनं कित्येक तरी लोक तयार करत असतात. साबणाचं उदाहरण घेऊयात, साबणाच्या कितीतरी त्या ठिकाणी वेगवेगळे प्रकार आहेत. पहा, त्यानंतर कपड्यांच्या असतील, कुठलाही घटक घ्या, आज फक्त एकच तो घटक मिळतो का आपल्याला किंवा एकाच ब्रँडचा आहे का. पूर्वी कसं होतं, वॉशिंग पावडर म्हटलं की निर्मा, साबून म्हटलं की लायबॉय, हे जनरली होतं. पण आज तसं नाही, आज मार्केटमध्ये असंख्य कंपन्या त्या ठिकाणी आपली उत्पादनं तयार करतात. मग अशा वेळी आपलं उत्पादन दुसऱ्यापेक्षा कसं चांगलं आहे हे त्याला प्रेझेंट करावं लागतं किंवा दुसऱ्यांना दाखवून द्यावं लागतं. आणि साहजिकच मग त्याच्यासाठी त्याला जाहिरातीचं त्या ठिकाणी आधार घ्यावा लागतो, ज्यामुळे अधिकाधिक विक्री तिथे वाढवता येते किंवा लोकांना आकर्षित करता येते. साहजिकच मग अशा जाहिरातीचाच एक प्रकार म्हणून इथे आपण माहिती पत्रक त्याचा
अभ्यास करणार आहोत. आता हे माहिती पत्रक काय असतं, तर याच्यामधून सुद्धा एखाद्या गोष्टीची माहिती किंवा एखादं हॉटेल असेल, एखादी संस्था असेल, मग ती शैक्षणिक संस्था असेल, राजकीय संस्था असेल, अशा बद्दलची माहिती आपल्याला त्या माध्यमातून मिळत असते. मग ही माहिती घेण्याची गरज काय आहे? एखाद्या गोष्टीची माहिती जेव्हा आपल्याला सविस्तर मिळते तेव्हा आपण काय होतो, त्या गोष्टीकडे आकर्षित होत असतो. समजा बँकेचंच उदाहरण घेऊयात, तर बँकेमध्ये आपल्याला खातं उघडायचं आहे, अशा वेळी आज आपण पाहतो आहोत बऱ्याच बँका, काही खाजगी बँका आहेत त्या ठिकाणी बुडताना दिसतायत. लोकांचे पैसे आहेत तिथे गुंतवलेले पैसे, हे त्या बँक बुडाल्यामुळे तिथे परत मिळत नाहीयेत, अशी स्थिती पाहतो. अशा वेळी नागरिक हा कसा झालेला आहे, सजग झालेला आहे, म्हणजे जागृत झालेला आहे. साहजिकच कुठे आपण पैसे गुंतवल्यानंतर आपले पैसे बुडणार नाहीत हा विचार त्याला नक्कीच करावा लागतो. का एखाद्या बुडीत बँकेमध्ये कोणी पैसे गुंतवणार आहेत का नाही, मग अशा वेळी आपण काय करतो, एखादी चांगली बँक. आता चांगली कशावरून म्हणायचं, तर मग त्याच्यासाठी आपल्याला तिची माहिती घ्यावी लागते, तिचा एकंदरीत व्यवहार कसा आहे, तिचे एकंदरीत त्याच्यामध्ये पैसा गुंतवणारे लोक किती आहेत, त्यानंतर त्याची कर्ज देण्याची क्षमता असेल, किंवा एकंदरीत ती बँक कशी आहे, नॅशनलाइज्ड आहे का. म्हणतो आपण नॅशनलाइज म्हणजे काय, तर ती राष्ट्रीयकृत बँक असेल तर त्याला नॅशनलाइज म्हणतो, म्हणजे त्याच्यावरती मालकी ही कशाची असते, शासनाची असते. आणि मग काही खासगी बँका सुद्धा बघतो, उदाहरणार्थ आपण आपली रायगड बँक आहे RDC म्हणतो आपण, ती बँक कशी आहे, ती खासगी बँक आहे, कोऑपरेटिव्ह माध्यमातून ती चालवली जाते, कारण बँक आहे. किंवा अशा राजकीय पक्षांनी अनेक बँका त्या ठिकाणी काढलेल्या दिसतात. पण साहजिकच आपण अशा एखाद्या खासगी बँकेमध्ये पैसे गुंतवत असताना त्या ठिकाणी विचार करतो, ही बँकेतून आपल्याला चांगला परतावा मिळू शकतो का, किंवा त्याच्यामध्ये पैसे गुंतवले तर आपलं नुकसान तर होणार नाही ना, असा विचार करतो. किंवा अगदी शाळा कॉलेजच्या बाबतीमध्ये सुद्धा आपल्याला सांगता येईल, एखाद्या कॉलेजमध्ये जेव्हा आपण ऍडमिशन घेतो तेव्हा त्या ठिकाणी त्या कॉलेजमध्ये असलेल्या सोयी सुविधा, तिथली गुणवत्ता आहे, हे सगळे घटक आपण त्या ठिकाणी पाहत असतो आणि मगच ऍडमिशन घेतो. उदाहरणार्थ त्या शाळेची असलेली इमारत कशी आहे, तिथे असणाऱ्या भौतिक सुविधा म्हणजे अगदी टॉयलेट बाथरूमची सोय सुद्धा चांगल्या प्रकारे आहे का, वर्ग खोल्या कशा आहेत, त्यानंतर तिथे असलेला शिक्षक वर्ग कसा आहे, त्या शाळेमध्ये जो रिझल्ट लागतो शाळेचा तो कशा प्रकारचा आहे, विद्यार्थी संख्या किती आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपण अगोदर जाणून घेतो आणि मगच ऍडमिशन घेतो. मग हे कशासाठी करत असतो, तर या ठिकाणी आपल्याला अनेक पर्याय तिथे उपलब्ध असतात. मग त्या पर्यायातून चांगला पर्याय आपल्याला जेव्हा उपलब्ध होत असतो तेव्हा त्याच्याकडेच आपण जात असतो. मग ही माहिती आपल्याला कोणी घरी बसून देणार आहे का नाही, अशी माहिती देणारी काही पत्रक त्या त्या संघटनेमार्फत किंवा त्या संस्थेमार्फत काढली जातात, आणि ज्याच्यामुळे त्या संस्थेची किंवा त्या प्रोडक्टची माहिती आपल्याला मिळत असते. पहा, आणि आज आपण म्हणतो हे विश्व जणू काही मार्केट झालेलं आहे, आणि साहजिकच ही माहिती घेणं आणि भविष्यात कुठेही आपली फसवणूक होऊ नये या दृष्टिकोनातून सुद्धा मग आपण ही माहिती पत्रक वाचत असतो. मग अशी माहिती देणारी म्हणजे आपल्या संस्थेची असेल किंवा उत्पादनाची माहिती ज्याच्यामध्ये डिटेलमध्ये दिलेली असते, असं जे पत्रक काढलं जातं त्या त्या संघटनेतर्फे संस्थेतर्फे त्याला आपण काय म्हणतो, माहिती पत्रक असं म्हणत असतो. का तर आता प्रत्यक्षच आपण याबद्दल पाहूया. आजच्या स्पर्धेच्या युगामध्ये जागतिकीकरणामुळे आणि व्यापारीकरणामुळे ग्राहक अधिक चौकस आणि चिकित्सक झाले आहेत. पहा, प्रत्येक ग्राहक हा डोळे झाकून कुठलंही उत्पादन घेत नसतो. चिकित्सक आहे, ती वस्तू घेतल्यानंतर फायदे तोटे काय होणार आहेत नाही याची तो चिकित्सा करत असतो. कोणताही व्यवहार करताना आता लोकांना संबंधित व्यवहाराबद्दलची सखोल माहिती हवी असते, बारीक सारीक तपशील हवा असतो. हा तपशील घर बसल्या लिखित स्वरूपात मिळाला तर लोकांना ते हवेच असते. हा, आता एखाद्या ठिकाणी चौकशी करायला गेल्यानंतर तिथे आपल्याला खरी माहिती मिळेलच असं सुद्धा नाहीये, आणि अशा वेळी बऱ्याच वेळा प्रत्येक ठिकाणी आपल्याला जाणंही शक्य होत नाही. समजा एखाद्या ठिकाणी कॉलेजला, आता तुम्ही जेव्हा इंजिनिअरिंगला वगैरे जाल तर प्रत्येक कॉलेजमध्ये जाऊन तिथलं परिस्थिती आहे ते पाहणं हे करणं सगळं शक्य आहे का? हजारो कॉलेजेस आहेत, असं हे शक्य नाही आपल्याला. मग त्याच्यातून निवडत आपण हे कसे निवडणार आहोत? तर मग त्याची जर लिखित स्वरूपात माहिती जर आपल्याला काही माध्यमातून या माहिती पत्रकाच्या माध्यमातून ज्याला प्रॉस्पेक्ट वगैरे आपण म्हणतो, पहा प्रत्येक शाळा कॉलेजचं प्रॉस्पेक्ट असतं, जे मोठी नावाजलेली शाळा कॉलेजेस आहेत त्याचे प्रॉस्पेक्ट असतात. प्रॉस्पेक्टच्या माध्यमातून आपल्याला ही डिटेल माहिती घर बसल्या मिळत असते आणि मग साहजिकच आपण मग त्याच्यावरून एखादं ऍडमिशन वगैरे घेत असतो. म्हणजे आपली ही जी गरज आहे
घर बसले आपल्याला लिखित स्वरूपामध्ये ही माहिती मिळावी ही जी लोकांची मानसिकता आहे त्या मानसिकतेचा काय केलेला आहे ते व्यावसायिकांनी फायदा घेतलेला आहे आणि हे मग व्यावसायिकांनी किंवा सामाजिक शैक्षणिक किंवा आर्थिक व्यवहार करणाऱ्या काही संस्था आहेत तसेच उत्पादक असतील विक्रेते असतात त्यांची ओळख या माध्यमातून आपल्याला होत असते आणि या मानसिकतेचे समाधान करण्यासाठी जे काही निरनिराळे मार्ग उत्पादक किंवा कारखानदार म्हणतो आपण व्यावसायिक हाताळतात त्यातलाच एक प्रभावी मार्ग आहे तो म्हणजे माहिती पत्रक. म्हणजे जवळजवळ जाहिरातीशी समानता दाखवणारा हा एक प्रकार आपल्याला सांगता येईल किंवा माहिती पत्रक म्हणजे थोडक्यात जाहिरातच असते असं देखील आपल्याला इथे म्हणता येईल. बा आता मग हे माहिती पत्रक आणि जाहिरात यामध्ये नक्कीच फरक आहे. त्या ठिकाणी जाहिराती आपण टीव्हीवरती सुद्धा पाहतो परंतु त्याच्यामध्ये सगळ्याच गोष्टी आपल्याला क्लिअर होतात का? अगदी ती जाहिरातीच्या माध्यमातून ती गोष्ट चांगली आहे सांगितलं जातं. समजा एखाद्या साबणाची जाहिरात एखादी सुंदर मुलगी ती गोरी झाली छान झाली वगैरे दाखवलं परंतु खरंच त्याची क्वालिटी तेवढी आहे का? त्याच्यामध्ये वापरलेले जे प्रोडक्ट उपघटक आहेत ते कोणते आहेत? त्यानंतर त्याची एक्सपायरी डेट सुद्धा महत्वाची असते पहा. त्यानंतर इतर काही त्याची गुणवैशिष्ट्ये आहेत हे सगळं डिटेल आपल्याला त्या टीव्हीवरच्या एखाद्या जाहिरातीतून समजतं का? नाही. अशा वेळी जर त्याचं माहिती पत्रक आपल्याला उपलब्ध झालं तर साहजिकच काय होणार आहे आपल्याला अधिक डिटेल मध्ये त्याची माहिती मिळणार आहे आणि मग साहजिकच आपण ती वस्तू घ्यायची किंवा नाही हे ठरवणार आहोत. पहा आणि म्हणून मग ते माहिती पत्रक एखादं निर्माण करताना आता करिअरच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी माहिती पत्रक निर्माण करणं किंवा तयार करणं ही एक संधी आपल्याला उपलब्ध होते. असे लोक आहेत जे अर्थार्जन करण्यासाठी हे माहिती पत्रक तयार करण्याचा व्यवसाय सुद्धा अलीकडे मोठ्या प्रमाणात करत असलेले दिसतात किंवा हा व्यवसाय विकसित होत असलेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि साहजिकच आज या ग्लोबलायझेशन मध्ये किंवा नोकरीच्या संधी याचा विचार करता आणि वाढती लोकसंख्या याचा विचार करता आपल्याला एक नवीन क्षेत्र त्या दृष्टिकोनातून जर आपल्याकडे थोडेफार जर काही स्किल याच्या माध्यमातून उपलब्ध झाले किंवा ते स्किल आपण डेव्हलप केले तर हे माहिती पत्रक तयार करण्याचे एक क्षेत्र आपण निवडू शकतो. मग साहजिकच त्याचं बेसिक नॉलेज आपल्याला असणं गरजेचं आहे आणि म्हणून हे माहिती पत्रक कशा प्रकारचं असतं ते आता आपण पाहणार आहोत. माहिती पत्रकाचे स्वरूप पहा. माहिती पत्रक म्हणजे वैशिष्ट्यपूर्ण माहिती देणारे परिचयात्मक पत्रक होय. माहिती पत्रक एक प्रकारे उत्पादने सेवा संस्था लोकांपर्यंत पोहोचवण्याचं साधन आहे. एक माध्यम आहे पहा. याच्या माध्यमातून ज्या काही सेवा दिल्या जातात किंवा जी काही संस्था आहे त्याचं गुणवैशिष्ट्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचं हे काय आहे एक माध्यम आहे किंवा साधन आहे पहा. नवनव्या योजनांकडे उत्पादनांकडे संस्थांकडे लोकांनी डोकावून पाहावे यासाठी ती एक खिडकी आहे. म्हणजे एखादं उत्पादन तयार केल्यानंतर ते काय आहे बाबा हे पाहण्यासाठी लोकांनी त्याच्याकडे पाहावं त्याच्याकडे आकर्षित व्हावं या दृष्टिकोनातून ही एक खिडकीच आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. किंवा एक आरसा सुद्धा आपण त्याला म्हणू शकतो पहा. मिरर आरशामध्ये आपल्याला प्रतिबिंब आपलं दिसत असतं तसंच त्या संस्थेचं प्रतिबिंब किंवा एखाद्या उत्पादनाचं प्रतिबिंब आपल्याला आपल्या या माहिती पत्रकाच्या माध्यमातून दिसणार आहे. म्हणून माहिती पत्रक हे एक खिडकी म्हणता येईल किंवा एक आरसा सुद्धा म्हणता येईल आपल्याला. पहा जनमत आकर्षित करण्यासाठी ते एक लिखित स्वरूपाचे जाहीर आवाहन असते. आता हे कसं आहे लिखित स्वरूपामध्ये असतं म्हणजे जनमत आकर्षित करण्यासाठी लोकांची मतं आकर्षित करण्यासाठी हे पत्रक काढलं जातं. माहिती पत्रकामुळे माहिती देणारा आणि माहिती घेणारा यांच्यात एक नातं निर्माण होत असतं किंवा ते नातं निर्माण होण्याचं एक सेतू किंवा पूल याच्या माध्यमातून बांधला जातो. आता साधारण पहा आपण म्हणतो एखादी वस्तू घेत असताना वारंवार आपण तीच वस्तू घेतो का? त्या वस्तूशी आपल्याला त्या वस्तूची माहिती झालेली असते. आपण घरामध्ये साबण घेतो दरवेळेस वेगळा साबण आणतो का? नाही. तर तो साबण घेताना आपल्याला एकदा माहिती झालं ना हा साबण उत्तम प्रतीचा आहे किंवा किमतीच्या बाबतीत सुद्धा तो आपल्याला योग्य आहे हे समजल्यानंतर आपण वरचेवर तो साबण घेतो म्हणजे साहजिकच काय होतं त्या प्रोडक्टशी आपलं काय होतं नातं निर्माण होण्यास मदत होते. पहा नवीन ग्राहक मिळवण्याची किंवा नवीन बाजारपेठ काबीज करण्याची ही पहिली पायरी आहे. म्हणजे माहिती पत्रक तयार करणं हे नवीन ग्राहक मिळवण्यासाठी आणि मोठ्या प्रमाणात नवीन नवीन बाजारपेठ त्या ठिकाणी मिळवण्यासाठी पहिली पायरी आहे किंवा पहिलं माध्यम आहे असं देखील आपल्याला म्हणता येईल. पहा माहिती पत्रकामुळे ग्राहकाला हवी असलेली माहिती ग्राहकाकडे सतत उपलब्ध राहू शकते. आता काय होतं जाहिरात आली गेली अशा पद्धतीने होत असतं परंतु किंवा एखाद्या इतर माध्यमातून रेडिओच्या माध्यमातून ऐकलेली जाहिरात ही पुन्हा
ऐकायला मिळेलच असं नाही किंवा वारंवार ऐकावी लागेल आपल्याला ते लावावं लागेल, पण हे पत्रक आहे ते आपल्याकडे सतत उपस्थित राहू शकतं किंवा उपलब्ध आपल्याला होऊ शकतं, जेव्हा पाहिजे तेव्हा ते काढून आपण बघू शकतो. पहा, माहिती पत्रक कमी वेळामध्ये कमी खर्चात ग्राहकांपर्यंत घर बसल्या पोहोचवता येते, हे सुद्धा त्याचं वैशिष्ट्य सांगता येईल. माहिती पत्रक हे अप्रत्यक्षपणे जाहिरातीचे कार्य करते. माहिती पत्रक वाचताक्षणी लोकांच्या मनात कुतूहल, उत्कंठा, औत्सुक्य जागे झाले की समजावे माहिती पत्रकाचा हेतू साध्य झाला आहे. पहा, जसं जाहिरातीचं आहे, एखादी जाहिरात पाहिल्यानंतर आपल्याला वाटतं अरे ही वस्तू खूप छान वाटते, घेतली पाहिजे, म्हणजे उत्कंठता किंवा समजा आपल्या एक प्रदेशामध्ये किंवा परिसरामध्ये एखादं चांगलं हॉटेल निघालेलं असेल आणि त्या हॉटेलने जाहिरात केलेली असेल, अगदी इथे तुम्हाला घरचा स्वाद मिळेल वगैरे वगैरे काही आकर्षित करणारे घटक त्या माहिती पत्रात लिहिले असतील, तर आपलं काय होईल, कुतूहल जागं होईल, आपल्याला वाटेल अरे एकदा तरी जावं आणि त्या हॉटेलमध्ये खरंच हे जेवढं सांगितलं आहे तशा पद्धतीने आहे का बघावं, असं आपल्याला उत्कंठता लागते. त्याबरोबर आपल्यामध्ये औत्सुक्य सुद्धा निर्माण होते आणि साहजिकच आपली पावले तिकडे वळत असतात. आणि म्हणूनच समाजाचे माहिती की समजावे माहिती पत्रकाचा हेतू साध्य झालाय. जेव्हा ग्राहकाचे पाय त्या वस्तूकडे वळतात किंवा त्या एखाद्या संस्थेकडे वळतात तेव्हा मग त्या माहिती पत्रकात सांगितलेला हेतू साध्य झाला असं आपल्याला म्हणता येईल. पहा, आता या माहिती पत्रकाची गरज काय, आता परस्परवरती सांगितलेलंच आहे मी, तरी सुद्धा पहा माहिती पत्रकाची गरज सर्वत्र असते. अगदी फळ फळाव आणि भाजीपाला विक्रेत्यापासून ते थेट लक्षावधी रुपयाच्या आलिशान कार विक्रेत्यापर्यंत सर्वांना माहिती पत्रकाची आवश्यकता असते. अगदी छोटी छोटी वस्तू जरी आपण पाहिली तरी त्याच्यापासून अगदी एखादी आलिशान कार त्या ठिकाणी घ्यायची असेल तर तिथे सुद्धा माहिती पत्रकाची आवश्यकता असते. एखादं घर आपल्याला घ्यायचं असेल तर तिथे सुद्धा आपल्याला याची माहिती पत्रकाची आवश्यकता असते. त्याचबरोबर दिवाळीमधला फराळ आहे, रेडीमेड कपडे आहेत, साड्या, खेळणी, किराणा माल, दिवाळी अंक असतात, पुस्तके आहेत, स्टेशनरीच्या वेगवेगळ्या वस्तू, पेन, पेन्सिल वगैरे, त्यात पहा आपण त्यात सुद्धा ब्रँड बघतो की नाही आपण, जसं कॅमलिनची पेन्सिल किंवा त्या ठिकाणी इतर काही ठराविक वस्तू ज्या आहेत पेन घेत असताना ते सुद्धा आपण ठराविक ब्रँडचे घेत असतो. कपडे घेताना सुद्धा तो ब्रँड तोच आहे का बघत असतो. हॉटेलच्या बाबतीत सुद्धा तसंच आहे. आता आपल्या परिसरात अनेक हॉटेल्स असतात तरी आपण विशिष्ट हॉटेल्समध्येच का जातो, तर तशा पद्धतीने त्याची ती जाहिरात झालेली असते आणि आपलं औत्सुक्य असतं त्याच्या मागे. डायनिंग हॉल असतात, काही मंगल कार्यालय सुद्धा असतात, फर्निचर व्यवसाय करणारे लोक असतात, विद्युत उपकरणे विकणारे असतात. आता पनवेलमध्येच पाहिलं तर आता विद्युत उपकरणे किंवा फ्रीज, टीव्ही वगैरे विकणारी बरीच दुकानं आहेत, परंतु तुम्ही जर पाहिलं तर स्टँडच्या बाजूला असलेलं ते विजय सेल्स आहे तिथे आपल्याला भरपूर गर्दी दिसते. म्हणजे या मागे काय हेतू आहे, तर ही जी माहिती पत्रक आहेत त्यामुळे आपण त्या गोष्टीकडे वळलो जातो किंवा ती गोष्ट पाहण्यासाठी उद्युक्त होत असतो. तर यंत्रसामुग्री असेल, घरगुती उपकरणे असतील, वाहने असेल, कारखाने असतील, इलेक्ट्रॉनिक उपकरणे, औषधे, अगदी दूध दुपते किंवा दुग्ध पदार्थ ज्याच्यामध्ये चीज आहे, अमूल बटर वगैरे आपण म्हणतो, बटर घेताना आपण अमूलच असावं, दूध घेताना गोकुळच दूध घ्यावं असं का म्हणतो, तर वारंवार ते आपण पाहिलेलं असतं, त्याची माहिती आपण वाचलेली असते म्हणून ते आपण निवडतो. त्यानंतर खाद्यपदार्थ आहेत, याची सुद्धा वेगवेगळी माहिती पत्रक असतात. जसं KFC चिकन तुम्हाला माहिती आहे, आता हे फ्रोझन चिकन असतं तरी सुद्धा तुम्ही ते का घेता तर त्याची माहिती तुम्हाला मिळालेली असते, त्याच्यावरती लिहिलेलं असतं, त्याची एक्सपायरी डेट असते, हे सगळं माहिती तुम्हाला मिळाल्यामुळे तुम्ही ते घेत असता. त्याचबरोबर नाट्यगृह आहेत, सिनेमागृह असतात, सहकारी संस्था आहेत, त्याचबरोबर आर्थिक आणि शैक्षणिक संस्था, सामाजिक आणि साहित्यिक संस्था, सांस्कृतिक आणि क्रीडा संस्था, कंपन्या आहेत, हॉस्पिटल्स आहेत, पर्यटन संस्था आहेत, LIC काही संस्था असतात, पोस्ट ऑफिस आहे, बँका आहेत, पतपेढ्या, बचत गट इत्यादी अनेक ठिकाणी माहिती पत्रकाची गरज असते. तर ही गरज का आहे, तर अनेक प्रकारचे ऑप्शन्स आपल्याला तिथे उपलब्ध असतात. एखाद्या हॉस्पिटलमध्ये जायचं तर त्या ठिकाणी 10 हॉस्पिटल्स असतील तर मग कुठल्या हॉस्पिटलमध्ये जावं, म्हणजे बरेच ऑप्शन्स तिथे आपल्याला उपलब्ध असतात. त्यावेळी मग माहिती पत्रक असेल तर त्याच्यातून योग्य आपण हॉस्पिटल निवडणार आहोत. LIC आपल्याला एखादा जर विमा वगैरे काढायचा असेल तर विम्याचे सुद्धा अनेक प्रकार आहेत, अनेक एजंट आहेत, कुठल्या एजंटकडून विमा काढायचा, मग त्याची माहिती जर तो अगदी चांगल्या दर्जेचा आहे हे आपल्याला माहिती पत्रकातून समजलं तरच आपण त्याच्याकडून ते विमा काढणार आहोत. किंवा एखादं शाळा कॉलेजचं मी सांगितलं
काही बचत गट असतात, आता त्या बचत गटामध्ये जो माल तयार होतो त्याची क्वालिटी चांगली आहे हे सर आपल्यापर्यंत या माहिती पत्रकाच्या माध्यमातून पोहोचलं, त्याचबरोबर किंमत सुद्धा वाजवी आहे हे आपल्याला समजलं की काय होणार आहोत, आपण त्याच्याकडे आकर्षित होणार आहोत. म्हणजे अशा प्रकारे ही माहिती देण्याचं काम ही माहिती पत्रके करत असतात. कला संगीत छोटे मोठे अभ्यासक्रम शेती अवजारे बांधकाम साहित्य प्रवासी कंपन्या आहेत रोपवाटिका यासारख्या इतरही अनेक क्षेत्रे या ठिकाणी आहेत. आता फक्त उत्पादनच नाही तर कला क्षेत्र काही आहेत, जसं चित्रपटाचं सुद्धा त्या ठिकाणी प्रीमियर शो होतात. त्याचा उद्देश काय असतो की ती एक जाहिरात असते आणि त्या लोकांनी हा चित्रपट पाहावा म्हणून असे प्रीमियर शो केले जातात. संगीताचंही तसं आहे. त्यानंतर छोटे मोठे अभ्यासक्रम असतात, जसं पाहता विल्फ्रेड कॉलेजचे लोक आहेत ते आपल्याकडे येतात, त्यांचे करिअर गायडन्स वगैरे असे अरेंज करतात. उद्देश काय असतो तर आपलं कॉलेज कसं चांगलं आहे हे मुलांना सांगणं आणि जास्तीत जास्त मुलांनी तिथे अभ्यासक्रमासाठी यावं किंवा ऍडमिशन घ्यावं, मग कुठले अभ्यासक्रम तिथे उपलब्ध आहेत हे सुद्धा त्याच्या माध्यमातून आपल्याला समजत असतं. त्यानंतर आता शेतकऱ्यांसाठी काही शेती अवजार असतात, काही खत असतात. पहा खतांमध्ये सुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत, कोणतं खत चांगल्या दर्जाचं आहे ज्याचा कोणता साईड इफेक्ट होणार नाही शेतीवरती हे सुद्धा शेतकऱ्याला सुद्धा पाहावं लागतं. त्यानंतर पहा काही ठिकाणी कृषी फेस्टिवल्स किंवा त्याला एक्झिबिशन्स आपण म्हणतो ते काही अवजार आहेत ते ठेवलेले असतात. असे कृषी प्रदर्शन जर पाहिले आपण, आता हे कसं आपल्याला माहिती होणार आहे त्याची जाहिरात केली जाते, माहिती पत्रके वाटली जातात, तेव्हा त्या ठिकाणी आपण जाणार आहोत आणि मग कोणती नवीन कृषी अवजारे आलेली आहेत हे त्या शेतकऱ्याला माहिती होणार आहे. जसं पेरणी यंत्र मळणी यंत्र वगैरे, आता पूर्वी पहा नारळ फोडण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला दगडावरती आपटावा लागायचा किंवा अगदी हाताने जोर देऊन फोडावा लागायचा, पण किंवा त्याच्यावरचं जे कव्हर असतं पहा वरचं ते कव्हर काढणं सुद्धा त्या ठिकाणी जिकिरीचं होतं. अशा वेळी काही अशा प्रदर्शनामध्ये वस्तू आपल्याला मिळतात की सहजासहजी त्या ठिकाणी ते वरचं कव्हर काढता येतं. किंवा लसूण सोलण्याचं सुद्धा आजकाल उपकरण निघालेलं आहे, कितीतरी सांगता येतील. अगदी रोटी मेकर आहे त्या ठिकाणी, चपात्या अगदी लाटायची गरज नाहीये, मग त्या ह्याच्यावरती फक्त एक पिठाचा गोळा ठेवला की चपाती तयार होते, लाटली जाते, त्याचबरोबर भाजून सुद्धा ती तयार होते. म्हणजे हे आपल्याला केव्हा माहिती होणार आहे, प्रत्यक्ष आपण त्याचं माहिती पत्रक वाचणार आहोत आणि मग तिथे आपण जाणार आहोत, तेव्हाच अशा प्रकारची उपकरणं आहेत हे सुद्धा आपल्याला समजणार आहे. फार त्यानंतर बांधकाम साहित्य आहे, त्यामध्ये आपण सिमेंट आहे, स्टील आहेत, खिडक्या आहेत, त्यानंतर दरवाजे आहेत, अशा प्रकारचं जे बांधकाम साहित्य ते सुद्धा पाहत असतो. त्यानंतर प्रवासी कंपन्या असतात, टुरिझम करणाऱ्या किंवा टुरिस्ट कंपन्या आपण म्हणतो, कितीतरी त्या आहेत. मग आता आपण केसरी टूर्स आहे, वीना वर्ल्ड सारख्या आहेत, त्यानंतर चौधरी ही ट्रॅव्हल कंपनी आहेत, मोठ्या कंपन्या, पण त्याच्याबरोबर छोट्या छोट्या ट्रॅव्हल्स कंपन्या पण आहेत. मग ह्या स्पर्धेमध्ये टिकायचं असेल तर आपल्या ह्या ट्रॅव्हल कंपनीची त्या ठिकाणी माहिती पत्रक तयार करावं लागणार आहे. आता केसरी टूर्स ही जी प्रवासी कंपनी आहे तिचा बोलाबाला अगदी भारतातच नव्हे तर भारताच्या बाहेर सुद्धा त्या ठिकाणी त्या केसरी टूर्सच्या सहली आयोजित केल्या जातात. मग त्यांनी ज्या सेवा दिल्या जातात त्यांच्याकडून, मग हॉटेलची व्यवस्था, त्यानंतर तिथली प्रवासाची व्यवस्था, विमानाचं तिकीट असेल, ह्या सगळ्या गोष्टी आहेत ते आपल्या हातामध्ये असतं. म्हणजे कुठेच आपल्याला काही शोधावं लागत नाही, फक्त त्यांच्या गाडीमध्ये बसायचं, एअरपोर्टवर ते नेऊन सोडणार, तिथून विमानात बसायचं, कुठल्या देशात असेल जायचं वगैरे अशा प्रकारे. तर म्हणजे तिथे कुठलीच चौकशी आपल्याला करावं लागत नाही, हॉटेल बुकिंग करावं लागत नाही. मग साहजिकच अशा प्रकारे जर आपल्याला हे मिळत असेल तर चार पैसे जास्त गेले तरी आपण तिकडे जाणार आहोत. म्हणजे मग असं ग्राहकाला आकर्षित करण्यासाठी अशा सोयी सुविधा अशा प्रवासी कंपन्या सुद्धा आपली माहिती पत्रके काढत असतात. त्यानंतर रोपवाटिका असतात, ज्याला आपण नर्सरीज म्हणतो, त्यांची सुद्धा माहिती पत्रके असतात. त्यानंतर इतर अनेक क्षेत्र आहे जिथे आपल्याला ही माहिती पत्रकाची गरज असते. जिथे जिथे लोकमत आकर्षित करण्याची गरज असते तिथे तिथे माहिती पत्रक आवश्यक ठरते. लोकांचं मन आकर्षित करण्याची जी जी क्षेत्र आहेत तिथे तिथे आपल्याला ह्या माहिती पत्रकाची गरज असते. पहा आपले वेगळेपण, आपली वैशिष्ट्ये, आपल्याकडून ग्राहकाला होणारा फायदा, या गोष्टी जिथे अधोरेखित करायच्या असतील तिथे माहिती पत्रकाची गरज हमखास असते. बघा आपली वैशिष्ट्ये इतरांपेक्षा काय वेगळी वैशिष्ट्ये आहेत, त्यानंतर आपल्याला आपल्याकडून ग्राहकाला ज्यादा काय फायदा इतरांपेक्षा होणार आहे ह्या गोष्टी तिथे जाणवून देणं गरजेचं असतं. किंवा ते अधोरेखित करणं म्हणजे ते लोकांना
अगदी लक्षात आणून देणं गरजेचं असतं. आणि हे लक्षात आणून देण्यासाठी आपल्याला किंवा त्या संस्थेला काय करावं लागतं, माहितीपत्रक काढणं गरजेचं असतं. का आता हे झालं माहितीपत्राची गरज किंवा कशा पद्धतीने ते असतं हे आपण पाहिलेलं आहे, पण प्रत्येक